सर आज असणार आहे का मॅथ्स आणि फिजिक्स? मोस्टली मॅथ्स असेल, फिजिक्स आय एम सर नॉट किती शुअर. वाजता मॅथ्स? रेग्युलर टाइमला 8:10. ऑल गेस्ट सर अपडेट देतील मोस्टली आय थिंक सो. म्हणजे आज त्यांचे नॉर्मल लेक्चर सगळे आय गेस चालू झाले, सो मोस्ट प्रॉबली 8:10 असेल लेक्चर. ठीक आहे, ओके चला तर चालू करूया. स्टार्ट सर विथ द सर ते प्रसादने रजिस्टर केलं होतं, त्याने हे करत सांगितलं. रजिस्टर केलंय, ओके रजिस्ट्रेशन ऍक्सेप्ट करतोय. तोपर्यंत एकदा क्विकली रिवाइज करू, काल काय केलंय सांगू शकता का? काय शिकलोय काल? लेविस कॉसेल अँड लेविस थेरी. कॉसेल अँड लेविस थेरी कशावर बेस्ड होती ती? सर बॉन्डिंग बॉन्डिंग वर. नॉट सर एक्झॅक्टली बॉन्डिंग. लेविस ने सांगितलं की ऍटम मध्ये न्यूक्लियस इनर शेल हे कर्नल असतात, ते पार्टिसिपेट नाही करत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. करेक्ट करेक्ट, व्हॅलन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वर बेस्ड होती. आणि त्याच्यामध्ये अंडर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे जे कर्नल वगैरे सांगितलं तर तेच, की आउटर मोस्ट शेल इज अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. सो त्याच्यावर बेस एक रूल बघितला होता. काय होता तो रूल? ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूल काय सांगतो? ऑक्टेट रूल except hydrogen each and every element will try to complete its octet or will try to attain inert gas or number. Each and every element will try to attain to complete its octet. Noble gas configuration. Correct. It will try to complete समथिंग इज रॉंग विथ इंटरनेट, सो डिस्कनेक्ट झालं होतं. ठीक आहे, सो काय म्हणत होतो आपण?
ऑक्टेट रूल काय होता ऑक्टेट रूल ईच अँड एव्हरी एलिमेंट विल ट्राय टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट ऑर विल ट्राय टू अटेंड नोबल गॅस कॉन्फिगरेशन करेक्ट त्याच्याच बेसिसवर आपण काहीतरी काल केलं होतं लेविस डॉट स्ट्रक्चर लेविस ड्रॉ स्ट्रक्चर राईट सो काय रूल होते त्याचे लेविस ड्रॉ स्ट्रक्चर फर्स्ट रूल काय करायचं आपल्याला ऍड द व्हॅल्यू इलेक्ट्रॉन येस फर्स्ट रूल इज ऍड द व्हॅलेंस इलेक्ट्रॉन ऍड द व्हॅलेंस इलेक्ट्रॉन राईट नेक्स्ट आयडेंटिफाय द सेंट्रल ऍटम आयडेंटिफाय द सेंट्रल ऍटम हाऊ टू आयडेंटिफाय द सेंट्रल ऍटम लो इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी ओके फायनली मला दुसरा कोणतरी आवाज आलाय द लोअर द इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी इट विल बी द सेंटर लोअर द लोअर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह इलेमेंट विल बी ऍट द सेंटर करेक्ट येस अँड देन त्याच्यानंतर काय करतोय आपण ड्रॉ अरेंज ड्रॉ द स्ट्रक्चर येस ड्रॉ द स्ट्रक्चर and calculate ड्रॉ करायचे देन देन कॅल्क्युलेट रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स स्ट्रक्चर ड्रॉ करून काय करणार आहे आपण तर एक एक बॉन्ड पेअर द्यायचे स्ट्रक्चर ड्रॉ करून बॉन्ड पेअर द्यायचे आणि देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स जे काही रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स आहेत ते कॅल्क्युलेट करायचे आणि मग ते कसे अरेंज करणार आहे आपण सर ते पार्टचे रजिस्टर हे करा ना एक्सेप्ट त्याने रजिस्ट्रेशन पाठवले जे काय पाठवलेत सगळे अप्रूव्ह केलेत आता ह्याच्या पुढे कोणी पाठवेल तर त्याला म्हणा की युट्यूबवर अटेंड करा ठीक आहे सर आतापर्यंत ज्या काही होत्या त्या सगळ्या ऍक्सेप्ट केल्या ओके सर सो जे काही रिमेनिंग इलेक्ट्रॉन आहेत ते अरेंज करायचे आपल्याला ऍज अ लोन पेअर वन्स वी अरेंज इट ऍज अ लोन पेअर व्हॉट वी आर गोइंग टू डू कम्प्लीट येस वी विल चेक की प्रत्येक एलिमेंटचं ऑक्टेट कम्प्लीट झालंय का जर ऑक्टेट कम्प्लीट झालं असेल तर ग्रेट वी आर करेक्ट बट इन केस जर ऑक्टेट कम्प्लीट नसेल देन व्हॉट वी हॅव टू डू मल्टिपल बॉन्ड मल्टिपल बॉन्ड सो आपल्याला तिथे मग मल्टिपल बॉन्ड अरेंज करायचे ठीक आहे चलतं मग लेट्स ट्राय टू सॉल्व फॉर एक एक एक्झाम्पल घेऊया Let's try to solve for C2H4. C2H4. आता इथे हायड्रोजन इज एक्सेप्शन हायड्रोजनचं ऑक्टेट नसतं तर हायड्रोजनचं काय असणार आहे आपल्याकडे ट्युपलेट असणार आहे राईट हायड्रोजन वोंट हॅव ऑक्टेट बोलो येस हा नाही येस येस सर तुमचं नेट जरा स्लो होते म्हणून आम्ही लेट ऐकवत ओके माझं वायफायचं कनेक्शनच गेलंय सो मी सध्या मोबाईलच्या कनेक्शनवर चालवतोय आय डोंट नो ते किती वेळ चालेल सो ट्राय टू कॅल्क्युलेट बॅलन्स इलेक्ट्रॉन फर्स्ट किती येतात ते बघा देन अरेंज द ऍटम्स ऍटम्स कसे अरेंज करणार आहे कार्बन कार्बन हायड्रोजन 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 या पॅटर्न मध्ये
नेट कनेक्शन इतना खूप स्लो था आणि येस गाईस, नंबर ऑफ बॅलन्स इलेक्ट्रॉन किती आले? voice is not audible. Audible is. Audible is, yeah? Okay. Okay, so इथे काय होणार आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वी हॅव फोर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम कार्बन आणि दोन कार्बन आहेत, सो 4 × 2 प्लस 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम हायड्रोजन अँड देर आर 4 हायड्रोजन, सो 1 × 4 इन टोटल वी हॅव 12 इलेक्ट्रॉन्स मध्ये इथे यूज किती होणार आहेत, 1, 2, 3, 4 अँड 5 5 बॉन्ड पेअर यूज करतो इलेक्ट्रॉन्स. बघा हे समजून घ्या, 5 बॉन्ड पेअर पाच बॉन्ड पेअर युज केले आहेत, विच मीन्स वी आर युजिंग 10 इलेक्ट्रॉन, सो आता रिमेनिंग किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आता हायड्रोजन आवाज येतोय का रे माझा? हो सर. हो सर येतोय. म्हणजे नीट येतोय, काय काही प्रॉब्लेम येतोय बिकॉज माझ्या इथे ते आय डोंट नो का कनेक्ट डिस्कनेक्ट. क्लिअर येतोय सर आता. क्लिअर आहे ना आवाज? ओके ठीक आहे. सो हायड्रोजन कडे काय, 1 बॉन्ड पेअर आहे. अरे 1 बॉन्ड पेअर आहे म्हणजे काय झाले, 2 इलेक्ट्रॉन झाले. ठीक आहे, सो हायड्रोजन तर कम्प्लीट आहे, सो आता रिमेनिंग 2 इलेक्ट्रॉन आपण काय करू, वी विल ऍड ऑन इट. क्लिअर येतोय पण मग मध्ये जातोय. येस सर. तुमचा आवाज स्टॅटिक मध्ये येतोय. आय डोंट नो यार, वायफायला काय झालंय आताच.
लिहिते ना ते म्हणजे एच एच ते खूप लेट दोन मिनिटांनी खूप जास्त लॅग आहे का नाही नॉर्मल लॅग असेल तर थोडं ऍडजस्ट करून घ्या ठीक आहे सो व्हॉट आय सेड की हायड्रोजनचं तर फुलफिल झालंय हायड्रोजनची जी काही रिक्वायरमेंट आहे ती तर त्याची फुलफिल झालेली आहे राईट सो नाव व्हॉट एव्हर टू इलेक्ट्रॉन्स वी हॅव आपण काय करू वी विल कन्वर्ट दॅट इन टू लोन पेअर म्हणून अप्लाय करू सो वी विल ऍड ऑन एनी कार्बन चला तर मग ह्या कार्बनवर ऍड करू आता ह्या कार्बनवर जर ऍड केल्या तर ह्या कार्बनची काय सिच्युएशन बनते इट हॅज थ्री बॉन्ड पेअर प्लस वन लोन पेअर सॅटिस्फाय झाले कम्प्लिटली सॅटिस्फाय झाले बट इफ यू टॉक अबाउट धिस कार्बन तर ह्या कार्बनकडे काय येते इट हॅज ओनली थ्री बॉन्ड पेअर अँड नो लोन पेअर विच मीन्स इनकम्प्लीट ऑक्टेट आहे बघा आपल्याला काय पाहिजे ऑक्टेट पाहिजे म्हणजे एट इलेक्ट्रॉन्स पाहिजेत एट इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय तर फोर पेअर्स पाहिजेत आपल्याला कशासाठी फोर पेअर बनले पाहिजे सो थ्री पेअर नॉट सफिशियंट सो या केसमध्ये आपण काय करणार जी काही लोन पेअर आपण केली दॅट लोन पेअर वी विल कन्वर्ट इन टू अ बॉन्ड मल्टिपल बॉन्ड सो आपल्याकडे फायनल स्ट्रक्चर कसं बनवल्याचं कार्बन कार्बन डबल बॉन्ड देन हायड्रोजन वन मोर हायड्रोजन अनदर हायड्रोजन अँड दिस हायड्रोजन आता हा कार्बन दोन्ही ना काय झालं फोर बॉन्ड पेअर आलं अँड देअर इज नो प्रेझेन्स ऑफ एनी लोन पेअर काही एक्झिस्ट करत नाही राईट येस येस ओके चला तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया दिस एक्झाम्पल इज फ्रॉम वन ऑफ द स्टुडंट की शी इज आस्किंग फॉर एच टू एस ओ फोर चला लेट्स ट्राय विथ एच टू एस ओ फोर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ट्राय टू कॅल्क्युलेट फर्स्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती येतात ते सांगा प्रत्येकाचा ऍटलिस्ट तेवढं तरी आन्सर होते की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करता येतात ओके आन्सर फ्रॉम अनन्या प्रथमेश नेहा चेक कर एकदा परत एकदा कसं काय कॅल्क्युलेट केलेस येस 32 हायड्रोजन 1 × 2 प्लस सल्फर किती घेणार आहे सल्फर साठी ऑक्सिजनच्या एक्झॅक्ट खाली येतो म्हणजे सेमच आहे 6 × 1 प्लस ऑक्सिजन अगेन 6 × 4 सो इन टोटल वी हॅव 32 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 32 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत आता ठीक आहे नाव सेंट्रल आयटम विल टेक सल्फर सल्फर सो सल्फर ऑक्सिजन 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 काय जण म्हणजे सर हायड्रोजन पण इथेच कनेक्ट करू का असे हायड्रोजन पण करू का तर हा तर आपला ऑक्टेट रूल नुसार हा तर ब्रेक होऊन जाईल ना की जास्त बॉन्ड झाले इथे चार पर्यंत जाऊ शकतो डबल बॉन्ड फोर बॉन्ड हायड्रोजन काय करू मग हायड्रोजन इथे ऍड करू एक हायड्रोजन इथे एक हायड्रोजन इथे सो असं एक जनरल स्ट्रक्चर बनेल ठीक आहे आता ह्याच्यामध्ये काय केलं आपण 1 2 3 4 5 6 6 बॉन्ड पेअर युज केल्या म्हणजे किती झाले 32 मधून 12 इलेक्ट्रॉन सो वी हॅव नाऊ 20 इलेक्ट्रॉन्स 20 इलेक्ट्रॉन्स
20 इलेक्ट्रॉन्स आता काय करायचे, कॉर्नर ने फिलअप करत जायचे. सो हे फुलफिल झाले, हे फुलफिल झाले, ठीक आहे. सो वी विल ऍड हियर ऑन धिस ऑक्सिजन, किती करू, 1 2 3 4, धिस ऑक्सिजन 1 2 3 4 5 6, 1 2 3 4, 1 2 3 4 5 6, किती यूज केले, 20 यूज केले, झाले का यूज 20? येस सर. इथे चार बघा, इथे चार, इथे सहा. तुम्ही असं इथे चार आणि इथे सहा का करताय, तुम्ही का केलं रे असं, कोणी आन्सर करेल का सर? तो साइडचे जे ओ आहेत त्यांना दोघं साइडहून बॉन्ड आहेत ना. करेक्ट, ऑलरेडी दोन बॉन्ड पेअर आहेत त्यांच्याकडे, ऑलरेडी दोन बॉन्ड पेअर आहेत. सो आपल्याला अजून दोन ऍड करायचे, सिन्स वी जस्ट हॅव टू ऍड ओनली टू मोअर पेअर. सो आपण काय करू, दोनच लोन पेअर ऍड करू. व्हेरेज इथे इथे देर इज वन बॉन्ड पेअर, वन बॉन्ड पेअर, अँड सो आपण काय करू, थ्री लोन पेअर ऍड करू, सो दॅट हे फुलफिल होऊन जाईल, राईट. सो इथे दोन आणि इथे तीन लोन पेअर अशा फॉर्ममध्ये ऍड केलं. आता काही जण म्हणतील, सर व्हॉट अबाउट हायड्रोजन? तर हायड्रोजनला काही गरज आहे का रे ऍड करायची? नाही सर, त्यांचा डुप्लेट डुप्लेटच कम्प्लीट करायचे. आपल्याला काय पाहिजे, हायड्रोजन हे एक एक्सेप्शन आहे की जिथे आपल्याला फक्त डुप्लेट पाहिजे, म्हणजे काय, एकच बॉन्ड पेअर आली पाहिजे, दॅट्स इट, एकच बॉन्ड पेअर आली पाहिजे. सो ती ऑलरेडी आहे, त्यामुळे तिथे लोन पेअर काही ऍड करायची गरजच नाही, राईट. नाव अकॉर्डिंग टू रूल जे काही आपण गेलोय त्यानुसार त्याचं सगळं करेक्ट झालंय, सगळे ऍटम्सचे ऑक्टेट पण कम्प्लीट झाले. जर सल्फर बघितला तर इट हॅज फोर बॉन्ड पेअर्स, विच शोज की अरे ऑक्टेट कम्प्लीट आहे, करेक्ट. सो स्ट्रक्चर तर काय झालं पाहिजे, करेक्ट झालं पाहिजे, जे काही रूलनुसार केलंय त्यानुसार स्ट्रक्चर करेक्ट झालं पाहिजे. बट दिस इज नॉट अ करेक्ट स्ट्रक्चर, हे काही करेक्ट स्ट्रक्चर नाहीये. अँड दॅट्स अवर फर्स्ट लिमिटेशन ऑफ ऑक्टेट रूल. पहिला लिमिटेशन स्टेटमेंट मध्ये कसं सांगायचं, काय 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 आवाज कट होतो एकदा, सर त्याचा आवाजच कट होतो. हा आवाजच कट होतोय, लाईक सुमित आवाज नाही येत आहे. सो काय काय म्हणतोय ते सर, मी जाऊ क्लास. येस येस येस, जाऊ शकतो. ओके, सो अकॉर्डिंग टू रूल जर बघितलं, ओके स्टेटमेंट विचारतोय, स्टेटमेंट विचारतोय, ठीक आहे ठीक आहे. बघा अकॉर्डिंग टू रूल जर बघितलं तर आपण सगळं करेक्ट केलंय, जे काही रूल नुसार आहे. ऑक्टेट रूल जो काही सांगतो आपल्याला, ऑक्टेट रूल काय सांगतो की इच इलेमेंट शुड हॅव 8 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन झाले पाहिजेत. तर हे सगळीकडे दिसतंय, लाईक सॅटिस्फाय होत आहे, सगळे चारही ऑक्सिजन एक सल्फर सगळं सॅटिस्फाय करते. बट स्टील स्ट्रक्चर रॉंग आहे. करेक्ट स्ट्रक्चर कसं बनतं, करेक्ट स्ट्रक्चर हे असं बनतं की जेव्हा आपण ह्या इथल्या लोन पेअर आहेत ना इथे ऍड करतो, इथली एक लोन पेअर इथे ऍड करतो, आणि मग त्यानंतर आपल्याकडे आता स्ट्रक्चर कसं बनेल, फायनल ऍक्च्युअल स्ट्रक्चर ऑफ H2SO4 असं बनतं, विच इज सिंगल बॉन्ड ओ एच, सिंगल बॉन्ड ओ एच. आता हे बनण्याचे मल्टिपल रिझन, हे बनण्याचे मल्टिपल रिझन्स आहेत. तर त्यातलं वन ऑफ द रिझन इज की ऑक्सिजन, ऑक्सिजन फॉर्म्स टू बॉन्ड्स, जे आपल्याला नेक्स्ट थेअरी सांगतात की हे लिमिटेशन असण्याचं रिझनच ते आहे ना की नवीन थेअरी आलेत. ही थेअरी कम्प्लीट नाही आहे, फुलफिल नाही करत सगळ्या गोष्टी, त्यामुळेच तर नवीन थेअरी आल्यात. अँड त्या अकॉर्डिंग टू धोज थेअरीज ऑक्सिजनची स्टॅबिलिटी ही टू बॉन्ड्सने बनते, ठीक आहे. सो ऑक्सिजनची मिनिमम रिक्वायरमेंट टू बॉन्ड्सची आहे, जी इथे फुलफिलच नव्हती होत. या स्ट्रक्चरमध्ये ऑक्टेट तर कम्प्लीट होत होतं, ऑक्सिजनचं ऑक्टेट तर कम्प्लीट होत होतं, बट त्याची जी मिनिमम बॉन्ड रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल नाही होते. सो बिकॉज ऑफ दॅट हे स्ट्रक्चर फेल होतं. अँड द सेकंड थिंग इज, सेकंड थिंग इज की फॉर सम ऑफ द इलेमेंट, काही इलेमेंट जे आहेत ना स्पेशली जिथे डी ऑर्बिटल एक्झिस्ट करतं, डी ऑर्बिटल एक्झिस्ट करतं, आता डी ऑर्बिटल सगळ्यांना 100% आयडिया नसेल, काहींना आयडिया असेल काहींना नसेल, ज्यांनी थोडंफार स्ट्रक्चर ऑफ ऍटम शिकलेत त्यांना आयडिया असेल, और पिरियडिक टेबलची आयडिया आहे त्यांना आयडिया असेल की डी ऑर्बिटल ज्या
इलेमेंट मध्ये एक्झिस्ट करतं, तर त्या इलेमेंट मध्ये दे धोज सच इलेमेंट कॅन अकोमोडेट मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स. आणि सल्फर इज वन ऑफ देम. सल्फर काय करू शकतो, सल्फर चार बॉन्ड बनवतो, सल्फर चार बॉन्ड बनवतो, चार बॉन्ड बनवतो, समटाइम्स इट कॅन फॉर्म सिक्स बॉन्ड्स एज वेल. अँड दॅट इज अवर लिमिटेशन की एक्सपांडेड ऑक्टेट. फर्स्ट लिमिटेशन काय आपलं, दिस इज अवर एक्सपांडेड ऑक्टेट. ज्या केसमध्ये काही इलेमेंट विल अकोमोडेट मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स, सम ऑफ द इलेमेंट्स विल अकोमोडेट मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स. आता तुम्ही म्हणा सर लक्षात कसं ठेवायचं, काल आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं. आता असं आहे का की सल्फर म्हटलं की ऑल द टाइम एक्सपांडेड ऑक्टेट बनेल, असं आहे का, तर नाही, अजिबात नाही. खूपदा बनतं, काही केसमध्ये नाही बनत. जसं की काल बघितलं होतं आपण एक्झाम्पल, काल एक एक्झाम्पल घेतलं होतं SCl2 चं. तर SCl2 मध्ये सल्फर नॉर्मली ऍक्ट करत होता, ऑक्टेट कम्प्लीट करत होता, ऑक्टेट कम्प्लीट करत होता. बट वी हॅव दिस एक्झाम्पल H2SO4 की जिथे तो नॉर्मल ऑक्टेट कम्प्लीट नाही करणार आहे, तर इट इज गोइंग टू शो अ एक्सपांडेड ऑक्टेट फॉर्म. एक्सपांडेड ऑक्टेट म्हणजे काय, अगेन आय विल रिपीट, वेअर इलेमेंट्स विल अकोमोडेट, इलेमेंट्स विल हॅव मोअर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स. आणि हे कोणामध्ये असणार आहे, हे कोणामध्ये असणार आहे, तर अशा एलिमेंट्स मध्ये की व्हेअर यू फाइंड एमटी डी ऑर्बिटल. जनरली या तुम्हाला एमटी डी ऑर्बिटल ज्या एलिमेंट्स दाखवतात, से फॉर एक्झाम्पल वी हॅव PCl5 फॉस्फरस, तर इट इज गोइंग टू शो एक्सपांडेड ऑक्टेट स्ट्रक्चर. SF6 इट इज गोइंग टू शो एक्सपांडेड ऑक्टेट स्ट्रक्चर. सो वी हॅव सच एलिमेंट्स की ज्या केसमध्ये आपल्याला काय दिसणार आहे, तर काही केसमध्ये नॉर्मल रूलने नाही जाऊन चालणार आहे, तर त्या केसमध्ये वी विल हॅव सम डिफरंट स्ट्रक्चर, वी विल हॅव सम व्हेरिएशन. सो नाही डी ऑर्बिटलचं नाही समजलं तर येस. आता जर तुम्ही त्याचं ओव्हरऑल कॉन्फिग्युरेशन बघितलं, प्रथमेशचा क्वेश्चन काय असतं, ते डी ऑर्बिटल मध्ये 16 आहे ना, सल्फरचा ऍटॉमिक नंबर तर 16 आहे, तर त्या केसमध्ये त्याचे लास्ट इलेक्ट्रॉन जे आहेत ते पी ऑर्बिटल मध्ये जातात, कारण तो पी ब्लॉक मध्ये आहे, हे तर माहिती आहे आपल्याला, पी ऑर्बिटल मध्ये जातात. पण ते कोणत्या पी ऑर्बिटल मध्ये जातात, कोणते आहे ते, पी ऑर्बिटलचं नाव सांगू शकतो का कोणते, 2p ना, 2p मध्ये जातात का, 3p, 3p मध्ये जातात की नाही, 3p मध्ये जातात, विच मीन्स वी हॅव थर्ड शेल. तुम्ही थर्ड शेल मध्ये आहात आणि थर्ड शेल मध्ये गेलात म्हणजे काय झालं, थर्ड शेल मध्ये तुमच्याकडे एस आहे, पी आहे आणि डी ऑर्बिटल पण आहे. 3d पण एक्झिस्ट करतं की नाही, 3d पण एक्झिस्ट करतं, राईट. सिन्स वी हॅव एम्प्टी डी ऑर्बिटल, हे एम्प्टी डी ऑर्बिटल एक्झिस्ट करतंय, बिकॉज ऑफ दॅट काही सम ऑफ द इलेमेंट्स विल अकोमोडेट मोअर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स. Now this is not the only one limitation. हे काही एकच लिमिटेशन नाही आहे की जिथे एक्सपांडेड ऑक्टेट बनते. तर काही केसमध्ये यू विल फाईंड की व्हेअर काही इलेमेंट्स आर नॉट इवन फुलफिलिंग दॅट रिक्वायरमेंट. ऑक्टेट कम्प्लीटच नाही करत आहेत, ऑक्टेट कम्प्लीटच नाही होते. कोण आहे असे, तर असे आहेत आपल्याकडे इनिशियली जे असतात ना प्रेझेंट, की बेरिलियम, बोरॉन, लिथियम, तर ह्यांचे कंपाऊंड. इफ यू ऑब्झर्व धोज कंपाऊंड, से फॉर एक्झाम्पल लिथियमचा एखादा कंपाऊंड घेऊ आपण, लिथियम क्लोराईड मध्ये बघा तुम्ही, लिथियम क्लोराईड मध्ये किती होतील रे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, किती होणार आहेत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, एक्सपांडेड ऑक्टेट सिस्टीम कोण दाखवतात, तर जनरली त्यांच्यामध्ये एम्प्टी डी ऑर्बिटल असतात. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 8 बनतात, 1+7 वी हॅव इन टोटल 8 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, सो लेट्स पुट Li अँड Cl, यांच्यामध्ये एक बॉन्ड बनेल. सो काय झालं, दोन इलेक्ट्रॉन यूज झाले. सो वी हॅव रिमेनिंग 6 इलेक्ट्रॉन. आता हे जे 6 इलेक्ट्रॉन आहेत ते let's put it on chlorine.
सो नाउ सम ऑफ यू विल से की येस क्लोरीनचं फुलफिल झालंय बट लिथियमचं नाही झालंय. लिथियमकडे काय आहेत, लिथियमकडे सध्या फक्त वन बॉन्ड पेअर आहे, राईट. सो चला मग ऍड करूया आपण लोन पेअरला बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट करूया. तर नाही, तसं एक्झिस्ट नाही करत. लिथियम कॅन नॉट फॉर्म मोअर दॅन वन बॉन्ड. लिथियम जो आहे, लिथियम कॅन फॉर्म ओनली सिंगल बॉन्ड, एकच बॉन्ड बनवू शकतो. सो आता ह्या केस मध्ये पण काय झालं, लिथियमचे किती इलेक्ट्रॉन्स आहेत लिथियमकडे. लिथियम इज हॅव्हिंग ओनली टू इलेक्ट्रॉन्स अँड नॉट अ कम्प्लीट ऑक्टेट, राईट. सो हा जो झाला तो झाला आपला सेकंड ड्रॉबॅक ऑर सेकंड लिमिटेशन, की जिथे काही इलेमेंट्स काय करणार आहेत, विल फॉर्म अ इनकम्प्लीट ऑक्टेट. इनकम्प्लीट ऑक्टेट, ऑक्टेट रूल काय सांगत होता की ऑक्टेट जेव्हा कम्प्लीट होणार आहे तेव्हा त्यांना स्टॅबिलिटी येणार आहे, तेव्हा इलेमेंट प्रिफर करणार आहेत टू फॉर्म अ ऑक्टेट. ऑक्टेट फॉर्म करणं प्रिफर करणार आहेत. व्हेअर एज वी कॅन सी हियर की काही इलेमेंट्स आहेत जे काय करतायत, दे आर गोइंग द अबाव द लिमिट, दे आर फॉर्मिंग एक्सपांडेड ऑक्टेट. की जिथे लिमिटेशन तर 8 इलेक्ट्रॉन्स आहे बट दे आर हॅव्हिंग मोअर दॅन 8 इलेक्ट्रॉन. ऑल्सो वी हॅव सम एक्झाम्पल सच एज एल आय सी एल. लेट्स टेक अनदर एक्झाम्पल BeCl2, बेरिलियम क्लोराईड. इफ यू सी BeCl2, BeCl2 चं स्ट्रक्चर हे असं बनत. ClCl 1 2 3 1 2 3 हे अशा फॉर्मेट मध्ये. तुम्ही असं मल्टिपल बॉन्ड बनवा ना, तुम्ही मल्टिपल बॉन्ड का नाही बनवत आहे, तर मल्टिपल बॉन्ड हे दोन्ही नाही दाखवत ना. बेरिलियम, बेरिलियम विल ओनली फॉर्म 2 बॉन्ड जे की बनलेत. क्लोरिन विल फॉर्म ओनली 1 बॉन्ड जो की बनलेला आहे. So it is not going to form more than this bond. Because of that, again, beryllium has incomplete octet. Only it has 4 electrons. 4 electrons ahead. So kahi elements kai karta hai? They are forming an incomplete octet. We have one more exception. Ki ja case madhe aplyakade kay asta? Ki kahi case madhe we have a odd number of electrons. Je valence electrons ahet na, valence electron. Te kay bantat? Odd electrons bantat. ऑड इलेक्ट्रॉन्स बनतात म्हणजे तिथेच समजून जातो आपण की ऑक्टेट तर कम्प्लीट होणारच नाही. ऑक्टेट काय, इव्हन नंबर आहे की नाही, तर सगळ्यांकडे इव्हन इलेक्ट्रॉन आले पाहिजेत पण ते बनतच नाही. जसे फॉर एक्झाम्पल एनो, एनो एनो मध्ये बघा रे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन येणार आहेत, सांगू शकता का? नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, नॉट नायट्रोजन ऑक्साईड. 11 राईट, 5 + 6 11 इलेक्ट्रॉन्स. NO2, then we will have 17 electrons, correct. So in such cases, at the end, तुम्ही अख्खा जॉब सॉल्व करा, कुठे ना कुठे तरी काय मिळणार आहे आपल्याला, ऑड इलेक्ट्रॉन्स मिळणार आहे. वी आर गोइंग टू गेट ऑड इलेक्ट्रॉन्स ऑन समवन. सो ऑक्टेट काय होते, फुलफिलच नाही होते. ऑक्टेट रूल काय होते, फुलफिलच होत नाहीये. सो दीज आर अवर एक्सेप्शन्स आणि दीज आर अवर लिमिटेशन्स. की त्या लिमिटेशन्स मुळे, बिकॉज ऑफ दीज लिमिटेशन्स आपल्याकडे काय आली, वी हॅव अ न्यू थेरीज. की ज्या ही जी काही बॉन्डिंग वगैरे कन्सेप्ट आहे त्या मच बेटर वेने फुलफिल करतात. आणि ह्या लिमिटेशन ओव्हरकम करणाऱ्या थेरी कोणत्या आहेत, तर वी हॅव VBT, वी हॅव MOT, ऍडव्हान्स थेरीज. दीज आर अवर ऍडव्हान्स थेरीज की ज्या फुलफिल करतात ह्या रिक्वायरमेंट, की ज्या इथून फुलफिल होत नाहीयेत. की हे असंच का होतंय, why BeCl2 is not giving octet, का ऑक्टेट देत नाहीये. आणि जे काही देतंय स्ट्रक्चर बनवतंय तर ते स्टेबल आहे की नाहीये, तर ही स्टॅबिलिटी प्रूव्ह होते आपल्याला इथून इथून, बट नॉट फ्रॉम अवर फर्स्ट थेरी. ओके, सो दॅट्स वाय आपण ही थेरी इथेच स्टॉप करतो, की आपण ह्या थेरीला कंटिन्यूअस नाही करत. बट बिफोर गोइंग फॉर लिमिटेशन, ऍक्च्युली लिमिटेशनला आधी नव्हतं जायचं, ते नंतर करायचं होतं, बट सिन्स एक्झाम्पल आलं होतं सो म्हटलं की चला करूनच टाकू. ठीक आहे, सो बिफोर लिमिटेशन वी हॅव वन मोअर अ स्मॉल पार्ट फ्रॉम दिस थेरी, की जो सांगतो आपल्याला फॉर्मल चार्ज बद्दल. फॉर्मल चार्ज, फॉर्मल चार्ज काय असतो, की इन मॉलिक्युल, आपण एक मॉलिक्युल घेतला, ठीक आहे, आणि त्या मॉलिक्युल मधले असे ऍटम्स ना असं सेपरेटली कन्सिडर केलं, कम्प्लिटली ऍज अ सेपरेट एंटिटी कन्सिडर केलं, तर ते इच अवर ऍटम विल कॅरी आउट वॉट चार्ज. काय चार्ज त्या पर्टिक्युलर ऍटम वर येईल, कशामध्ये, इन लुईस स्ट्रक्चर, जे ऑलरेडी स्ट्रक्चर स्टडी केलेत, जे आता माहिती आहेत आपल्याला चुकीचे आहेत,
बट स्टील स्टडी तर केलेत. सो त्या स्ट्रक्चरमध्ये जे काही इलेमेंट्स प्रेझेंट आहेत तर त्या इलेमेंट्समध्ये प्रत्येक ॲटमवर ईच अँड एव्हरी इलेमेंट विल कॅरी वॉट चार्ज, काय चार्ज कॅरी करणार आहे तो ॲटम, दॅट इज माय फॉर्मल चार्ज. तर फॉर्मल चार्ज फाईन करण्याचा एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे. काय करायचं आपल्याला फॉर्मल चार्ज फाईन करण्यासाठी, तर यू हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ दॅट स्पेसिस, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. तर नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कोण असतात, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आर लोन पेअर, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, मायनस मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय टू, दिस इज युअर फॉर्मल चार्ज का फॉर्म्युला. सिम्पली यू हॅव टू डू दिस टू कॅल्क्युलेट द फॉर्मल चार्ज. प्रत्येक स्पेसिसचे व्हेन इट विल एक्झिस्ट ऍज अ फ्री ॲटम, एक असा सिंगल ॲटम एक्झिस्ट करेल. से फॉर एक्झाम्पल कार्बन, तर कार्बन म्हटलं की काय त्याच्यावर फोर इलेक्ट्रॉन्स आहेत, फोर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. नायट्रोजन फाईव्ह, ऑक्सिजन सिक्स अँड सो ऑन, असं एन नंबर ऑफ वी कॅन कॅल्क्युलेट. तर असं जर कॅल्क्युलेट करत गेलो तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन बाय टू, दिस इज युअर फॉर्म्युला फॉर फॉर्मल चार्ज ॲज इट इज फॉर्म्युला आहे. ओके चला मग लेट्स ट्राय टू कॅल्क्युलेट. जे काय ऑलरेडी एक्झाम्पल घेतलेले आहेत त्याच्या त्याच्यामध्येच कॅल्क्युलेट करायचं ट्राय करू. सो काल घेतलं होतं सीओ थ्री टू मायनस, सीओ थ्री टू मायनस कसं आलं होतं स्ट्रक्चर, असं काहीतरी आलेलं का? आलं होतं का? येस ऑर नो? येस सर. येस. सो चला मग ट्राय करूया आपण प्रत्येकावरचं कॅल्क्युलेट करायचं. सो फर्स्ट वन कार्बन, कार्बन काय रे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कार्बन फोर. सो वी हॅव फोर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस एनी लोन पेअर, लोन पेअर आहे का? नो, देर इज नो लोन पेअर. सो झिरो मायनस किती बॉन्ड फॉर्म झालेत रे, फोर बॉन्ड, फोर बॉन्ड्स आहेत राईट, फोर बॉन्ड्स आहेत म्हणजे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स किती झाले, एट. सो एट बाय टू, एट बाय टू. So 4 minus 0 minus 4 which gives 0. So this carbon has 0 charge. Okay, 0 charge. आता कालची जी कन्सेप्ट आली होती, सोनाली जर प्रेझेंट असेल, सोनालीने आज लेक्चरमध्ये क्वेश्चन विचारला होता तो की सर ते चार्ज कुठून द्यायचे आणि कसे द्यायचे, तर हे इथून येतं, हे इथून येतं. सो सेकंड वन लेट्स ट्राय फॉर दिस ऑक्सिजन. फर्स्ट ऑक्सिजन वन वरचा वाला ऑक्सिजन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सिक्स, सिक्स मायनस लोन पेअर और नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, वी हॅव टू लोन पेअर म्हणजे इलेक्ट्रॉन्स किती झाले रे, फोर इलेक्ट्रॉन, फोर इलेक्ट्रॉन्स, फोर इलेक्ट्रॉन्स मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स किती बॉन्ड आहेत, दोन बॉन्ड आहेत, चार इलेक्ट्रॉन, दोन बॉन्ड आहेत म्हणजे चार इलेक्ट्रॉन झाले. सो फोर बाय टू काय आहे, सिक्स मायनस फोर मायनस टू किती आला चार्ज, झिरो, झिरो. सेकंड ऑक्सिजन, ऑक्सिजन वन झाला, सेकंड ऑक्सिजन, ऑक्सिजन टू हियर वी हॅव अगेन सिक्स, सिक्स इलेक्ट्रॉन नाही, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तर सेम आहेत, मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती येतात, थ्री पेअर सिक्स इलेक्ट्रॉन, थ्री पेअर म्हणजे सिक्स इलेक्ट्रॉन, मायनस बॉन्ड किती बनले, एक बॉन्ड म्हणजे दोन, वन बॉन्ड म्हणजे दोन इलेक्ट्रॉन. सो टू बाय टू काय झाला, सिक्स मायनस सिक्स मायनस वन, नेट चार्ज विल बी मायनस वन. सो धिस ऑक्सिजन विल कॅरी मायनस चार्ज, विच विल बी सेम ऍप्लिकेबल फॉर धिस ऑक्सिजन एज वेल. बघा ना एन्व्हायरमेंट तर सेमच दिसतंय ह्याचं पण, राईट. सो इट विल कॅरी अगेन मायनस चार्ज, मायनस चार्ज. लेट्स कॅल्क्युलेट फॉर एन एच थ्री, एन एच थ्री बघा रे एन एच थ्रीचं स्ट्रक्चर, जर लुईस स्ट्रक्चर आता शॉर्टकट मारूया थोडासा, लुईस स्ट्रक्चर फाईन नको करत बसायला, हे असं काहीतरी म्हणतो. बघा एन एच थ्री मध्ये किती असणार आहेत, फाईव्ह प्लस थ्री इलेक्ट्रॉन, सो टोटल एट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्याकडे, एट इलेक्ट्रॉन्स आहेत करेक्ट. एट मधले मी काय केले, तीन बॉन्ड मध्ये गेले तो सहा झाले, सिक्स इलेक्ट्रॉन्स
उरले दोन इलेक्ट्रॉन, तो दोन इलेक्ट्रॉन्स काय गेले इथे ऍज अ लोन पेअर यूज केले. ऑल्सो तुम्हाला सेकंड क्वेश्चन पण देतो इथे. इन NH4+ हु विल हॅव अ पॉझिटिव्ह चार्ज, नायट्रोजन और हायड्रोजन? इन NH4+ हु विल हॅव पॉझिटिव्ह चार्ज, हु विल कॅरी पॉझिटिव्ह चार्ज, नायट्रोजन और हायड्रोजन? बघा इथलं तर सोपं आहे, नायट्रोजन. काय येणार रे नायट्रोजन, किती येणार आहे चार्ज? वॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 मायनस लोन पेअर 1 आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, मायनस 3 बॉन्ड म्हणजे किती झाले 6 इलेक्ट्रॉन, 6/2 0. आणि हायड्रोजन साठी काय असेल, 1 - 0 - 2/2 विच इज अगेन 0. आता इथला आन्सर करा. हुमांशु कसं काय? नाही सर, मी ते डिवाइड नाही केलं सर. ओके फॉर्म्युला काय सांगतोय आपल्याला, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऍटम जेव्हा ऍज अ ऍटम प्रेझेंट आहे तेव्हा जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत त्या ऍटम मध्ये मायनस यू हॅव टू गेट अ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कुठून मिळतात, लोन पेअर मधून. ज्या काही लोन पेअर कंपाऊंड मध्ये एक्झिस्ट करतील त्या मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन बाय 2. आता हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन बाय 2 म्हणजेच आहे ना नंबर ऑफ बॉन्ड्स असतो. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन बाय 2 म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड्स. तर ते डिरेक्टली घेतलेस ना तरी चालू शकतात. तुम्ही असंही लिहू शकता, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मायनस बॉन्ड्स, हे असंही वर्कआउट होऊ शकतो. सर परत एकदा सांगा ना लास्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्ही सॉल्व्ह केलेलं. हा वाला का? हा सर, NH3. ओके हे बघा, इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत नायट्रोजनचे, 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हा सर राईट. किती लोन पेअर आहेत तिथे, 2. 2 लोन पेअर आहेत म्हणजे किती इलेक्ट्रॉन, 2 लोन पेअर आहेत का सर? नाही एकच आहे, एक पेअर आहे म्हणजे वी हॅव 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन्स, सो नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आले, 2. देन हाऊ मेनी बॉन्डिंग पेअर्स वी हॅव, बॉन्डिंग पेअर्स म्हणजे किती बॉन्ड्स बनलेत नायट्रोजनचे, किती बॉन्ड्स बनलेत, किती बॉन्ड बनवलेत नायट्रोजनने? 6. बघ स्ट्रक्चरमध्ये एक मिनिट सर, 3 सर, 3 आहेत ना, 3 बॉन्ड आहेत म्हणजे किती झाले इलेक्ट्रॉन. हा सर, 3 बॉन्ड आणि 6 इलेक्ट्रॉन्स. 6 इलेक्ट्रॉन्स, सो 6/2, सो 5 - 2 - 6/2 किती आलं, 5 - 2 - 3 विच इज 0. हा सर. अँड फॉर हायड्रोजन सर आपण 2 ने डिवाइड करतो त्याला. दॅट्स द फॉर्म्युला, दॅट्स द फॉर्म्युला. हे बघा फॉर्म्युलाच दिला ना मी तुम्हाला. आता 2 ने डिवाइड करण्याचं रिझन काय, ओके तर 2 ने डिवाइड करण्याचं रिझन काय, कारण जो काही बॉन्ड बघताय ना रे तुम्ही, बॉन्ड हा असा पॉसिबल आहे का रे, असं मी लिहू शकतो का, ए हॅज अ बॉन्ड नुसतं, असं पॉसिबल आहे का? नो, नाही सर. तो कोणाशी तरी बनला पाहिजे की नाही, देअर शुड बी समवन एल्स, कोणतरी एक्झिस्ट असलं पाहिजे, म्हणजे कोणतरी असेल तरच बॉन्ड बनेल. दोन स्पेसिस असतील तेव्हाच एक बॉन्ड बनणार आहे ना. सो जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्याकडे, ते 2 इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत, ते 2 स्पेसिस मध्ये शेअर होत आहेत, ए आणि बी या 2 स्पेसिस मध्ये शेअर होत आहेत की नाही. मग ह्यातला एक इलेक्ट्रॉन एकाकडे, एक इलेक्ट्रॉन एकाकडे, त्या दोघांमध्ये आहेत जे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत. आता नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, एखादी मी जेव्हा लोन पेअर ड्रॉ करतो
तेव्हा असं काही नेसेसरी आहे का की त्याच्या बरोबर कोणीतरी असलंच पाहिजे, ए बरोबर कोणी असलंच पाहिजे? नाही, ह्या लोन पेअर ज्या आहेत ह्या काय आहेत, कम्प्लिटली त्याच्या आहेत, कम्प्लिटली त्याच्या. बट वेन आय राईट अ बॉन्ड, एखादा बॉन्ड ड्रॉ करतो, तो काय झाला, तो दोघांमध्ये असतो की नाही. सो बिकॉज ऑफ दॅट आपल्याला काय करावं लागतं, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्सला डिवाइड बाय टू करतोय आणि नॉन बॉन्डिंग ऍज इट इज घेतोय. गॉट इट? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पण कम्प्लिटली त्या आयटमचे आहेत, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कम्प्लिटली त्या आयटमचे आहेत, बट बॉन्डिंग इलेक्ट्रॉन हे कम्प्लिटली त्या आयटमचे नाही आहेत, तर ते दोघांमध्ये शेअर झालेले आहेत. सो वी आर डिवायडिंग बाय टू. इथे सांगा रे आन्सर काय, काहीच येत नाही आन्सर. सर पाठवले. ओके ओके. हुमांशु आणि प्रथमेश दोन दोघांनी केले, हुमांशु करे प्रथमेश एक्सप्लेन कर, मग विचार करू आपण तुझ्या आन्सरचा. एनी अदर आन्सर? काय बाकीचे काय करतात? कोणावर पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे? दोन ऑप्शन आहेत ऍटलीस्ट. क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन आहे की इन एन एच फोर प्लस हु विल कॅरी पॉझिटिव्ह चार्ज, नायट्रोजन और हायड्रोजन? कोणावर पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे? बघा याच्यासाठी पहिले तर तुम्हाला लेवी स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागेल. लेवी स्ट्रक्चरसाठी पहिले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन साइन करावे लागतील, ते सिस्टमॅटिक प्रोसिजर फॉलो करावे लागेल. वन्स यू गेट लेवी स्ट्रक्चर देन यू कॅन डिटरमाइन की कोणावर काय फॉर्मल चार्ज येईल. विदाउट लेवी स्ट्रक्चर तुम्ही नाही करू शकत. नाही 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 सोनाली बघ, परत एकदा बघ, चेक कर. बघा इथे काय आहे, लुईस स्ट्रक्चर कसं बनणार, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती येत आहेत, 5 + 4 करेक्ट, एवढे येत आहेत का, 9 इलेक्ट्रॉन्स. आता याच्यानंतर एक रूल सांगितला होता तुम्हाला, एक असं आपण रूल्स लिहित होतो आणि साईडला दोन रूल्स ऍड केले होते मी की फॉर आयन्स काय करतो आपण. तर व्हेन वी हॅव कॅटायन काय करतो रे, मायनस काय, कॅटायन जेव्हा असेल तर जेवढा चार्ज आहे तेवढा तो मायनस करायचा आहे आपल्याला, करेक्ट. तर इथे काय येणार आहेत, किती इलेक्ट्रॉन्स येणार आहेत आपल्याकडे, तर वी विल हॅव 8 इलेक्ट्रॉन्स. हे का केलं मायनस, सिन्स इट इज अ कॅटायन, पॉझिटिव्ह चार्ज आहे की नाही तिथे, सो कॅटायन आहे जो 8 इलेक्ट्रॉन्स, करेक्ट. आता स्ट्रक्चर ड्रॉ करू, एन एच 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 एच, करेक्ट. बॉन्डिंग
बॉन्डिंग बॉन्डिंग बॉन्डिंग चार बॉन्ड केले, चार बॉन्ड केले म्हणजे आठ इलेक्ट्रॉन यूज केले. सो वी डोंट हॅव एनी इलेक्ट्रॉन्स. आपल्याकडे आता काही कुठे लोन पेअर देण्यासाठी इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. आता काय करायचे, आता चार्ज बघायचे, प्रत्येकावर चार्ज काय बनेल तो बघायचे. तो हायड्रोजनवर तर सगळ्यांवर सेम येणार आहे, त्यापेक्षा मग डिरेक्टली आपण नायट्रोजनचा बघू. तू बघ आता नायट्रोजनवर काय चार्ज येणार आहे. नायट्रोजन कसा करणार, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फाईव्ह व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती बनत आहेत, झिरो. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मायनस. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन बाय टू ऑर डिरेक्टली बॉन्ड सांगा मला किती येते, चार. फोर बॉन्ड्स वी हॅव. सो फाईव्ह मायनस झिरो मायनस फोर किती आला, वन. वन वन आला का चार्ज, वन. हायड्रोजनचा बघा, हायड्रोजनला काय होणार आहे, वन मायनस झिरो मायनस वन. All of the hydrogen will have zero charge, whereas our nitrogen will have a plus one charge. So positive charge कोणावर येतोय, नायट्रोजन वर येतोय. अरे सिंपल आहे का रे. हो सर. यस सर. थोडं थोडं सॉल्व करायचं ट्राय करा, मग बरोबर सोपं बनेल. तुम्ही सॉल्व नाही केलं ना तर मग काही नाही होणार. ओके ठीक आहे, चला अजून एक ट्राय करूया. सर आपण नायट्रोजनच्या इथे डिवाइड बाय टू का नाही केलं, नायट्रोजनच्या इथे डिवाइड बाय टू का नाही केलं, कॉज मी डिरेक्टली बॉन्ड्स लिहिले. हे बघ, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन बाय टू इज नंबर ऑफ बॉन्ड्स. ठीक आहे, ओके. येस सर. तुम्ही इथे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन नाही, आता बॉन्डिंग इलेक्ट्रॉन जर घेतले असते तर बघ किती होतील, दोन टू फोर सिक्स एट. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती होत आहेत, एट होत आहेत की नाही, एट बाय टू. मग एट बाय टू ते फोरच येणार आहे, म्हणजे ते बॉन्डिंग इलेक्ट्रॉन बाय टू आहे ना, त्याला तुम्ही डिरेक्टली ऍज अ बॉन्ड्स पण घेऊ शकता. कसंही घ्या तुम्ही, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स घेतले तर मग डिवाइड बाय टू करा, ऑर एल्स बॉन्ड्स घ्या आणि मग डिवाइड बाय टू करा, कसंही चालेल. ठीक आहे, समजतंय का रे. येस येस. ओके अजून एक ट्राय करूया. ट्राय सी एच थ्री मायनस, बघा तुम्हाला फर्स्ट हे आन्सर करायचं आहे, सी एच थ्री मायनस मध्ये कोणावर चार्ज येणार आहे, आणि सेकंड आहे एन सी एल टू मायनस. ते हायड्रोजन मध्ये मायनस वन कुठून आलं, मायनस वन कुठून आलं, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. अरे किती, हायड्रोजन बॉन्ड बनवतोय की नाही, एक बॉन्ड बनवतोय. सो हे झाले त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, आणि हा झाला त्याचा बॉन्ड, एक बॉन्ड आहे, सो मायनस वन घेणार ना. उद्या थेरी एक्झामचा खूप इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करायचा आहे आपल्याला. एमसीक्यू मध्ये जास्त क्वेश्चन बनत नाहीत त्याच्यावरून, बट थेरी एक्झाम मध्ये खूपदा तुम्हाला विचारलं जातं ह्याचं स्ट्रक्चर काय, त्याचं स्ट्रक्चर काय, तर त्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असेल उद्याचा टॉपिक. टुमॉरो वी विल स्टडी अबाउट द डिफरंट स्ट्रक्चर्स गिव्हन बाय व्ही ए सी पी आर थेरी, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. ओके कसं काय आर्या, सांग बरं. पहिले तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सांगा. एट एट कसे आले, फोर प्लस थ्री प्लस चारचा वन, सो एट इलेक्ट्रॉन्स वी हॅव. स्ट्रक्चर कसं बनेल, सी H H H
करेक्ट. सो किती यूज इलेक्ट्रॉन यूज केले आपण, आउट ऑफ 8 वी हॅव यूज 6 इलेक्ट्रॉन. सो 6 इलेक्ट्रॉन यूज झाले म्हणजे काय झालं आता रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स 2. करेक्ट. सो 2 इलेक्ट्रॉन्स काय करायचे आपल्याला, ऍज अ लोन पेअर द्यायचे. सो लोन पेअर कोणावर देणार, हायड्रोजन की कार्बन, कार्बन कार्बनवर. सो आपण कार्बनवर लोन पेअर ऍड करू. नाऊ वी विल कॅल्क्युलेट द चार्ज, फॉर्मल चार्ज काय येणार आहे. हायड्रोजन बघा, हायड्रोजनचा सेमच येणार आहे परत. हायड्रोजन काय होतंय, 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस 0 लोन पेअर मायनस 1 चार्ज, 1 बॉन्ड. सो काय झाला, इट हॅज 0 चार्ज. कार्बन जर बघितला तुम्ही, यू हॅव 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस, आता नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 2. सो 2 नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस, डिरेक्टली बॉन्ड्स घेऊया, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन घेतले तर मग इलेक्ट्रॉन बाय 2 होईल, पण डिरेक्टली जर घेतलं बॉन्ड्स घेतले तर काय बनेल, 3. सो 4 मायनस 2 मायनस 3, काय आला आन्सर, 3 मायनस 1 मायनस 1 आला का चार्ज इथे कार्बनवर. येस येस, समजतंय कसा कोणावर कुठून चार्ज होतो, हे थेरी मधूनच येत, हे बाकी कुठून येत नाही. सेम वे सेकंड वन, NCl2 मायनस, आजचं लास्ट एक्झाम्पल आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती बनणार आहेत सांगा पटकन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 20 25 काय सर, नाही फक्त नायट्रोजनचे सांगितले. ओके, सो 5 प्लस 7 इंटू 2 प्लस 1 किती आले, 20 इलेक्ट्रॉन्स. 20 इलेक्ट्रॉन्स बघा आता, एन सी एल सी एल किती यूज केले, 4 4 इलेक्ट्रॉन यूज केले, 2 बॉन्ड केले म्हणजे 4 इलेक्ट्रॉन यूज केले. सो वी स्टील हॅव 16 इलेक्ट्रॉन्स. 16 इलेक्ट्रॉन्स आहेत, काय करायचं आता, लोन पेअर द्यायचे. बघा आता 1 2 3 4 5 6, का 3 लोन पेअर देतोय मी, वाय आय एम युझिंग 3 लोन पेअर, कॉज अगेन आपला ऑक्टेट रूल. ठीक आहे, तो चुकीचा आहे आता, वी नो दॅट, बट स्टील तो असं नाही की ऑल द टाइम रॉंग आहे, काही केसेसमध्ये तो रॉंग आहे, काही केसेसमध्ये तो करेक्ट आहे. सो इथे काय होतंय, 1 बॉन्ड पेअर आहे, सो वी हॅव टू ऍड 3 लोन पेअर. सेम आपण इथे पण 3 लोन पेअर ऍड करू. किती इलेक्ट्रॉन यूज झाले याच्यामध्ये, आता किती गेले इथे, इकडे 3 लोन पेअर, इकडे 3 लोन पेअर, टोटल 6 लोन पेअर म्हणजे 12 इलेक्ट्रॉन्स यूज केले. किती राहिले, 4 इलेक्ट्रॉन्स. 4 इलेक्ट्रॉन्स काय करायचं आता, 4 इलेक्ट्रॉन्स इथे द्यायचे नायट्रोजन वरती दिले. सो काय झालं आता, नायट्रोजनचं पण फुलफिल झालं, इथे पण ऑक्टेट फुलफिल झालं, इथे पण झालंय, इथे पण झालंय. आता आपल्याला बघायचं चार्ज कोणावर येणार आहे, चार्ज कोणावर येणार आहे. सो लेट्स कॅल्क्युलेट फॉर क्लोरीन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फॉर क्लोरीन 7 मायनस, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन 6 मायनस, नंबर ऑफ बॉन्ड्स और बॉन्डिंग इलेक्ट्रॉन बाय 1. तो 0 आला. आणि नायट्रोजन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 मायनस लोन पेअर 4. 2 लोन पेअर आहेत म्हणजे 4 नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन झाले, मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन 2 by 2 और बॉन्ड्स 2. सो 5 मायनस 4 मायनस 2 आला का चार्ज, मायनस 1. नायट्रोजन वरती काय येणार आहे, मायनस 1 चार्ज. आलाय आलंय का लक्षात, काय केलं ते आज जे काही शिकलो, फॉर्मल चार्ज. ठीक आहे, सो होपफुली तुम्हाला फॉर्मल चार्ज अँड लुईस स्ट्रक्चर ह्या कन्सेप्ट लक्षात आल्या असतील. सो ह्या बेसिकली आहेत ना, ह्या एक बेस क्रिएट करतायत तुमचा पुढच्या थेरीज अंडरस्टँड करण्यासाठी. ओके, लुईस स्ट्रक्चर, आता लुईस स्ट्रक्चरच्या बेसवरच आपल्याला काय शिकायचं आहे, जे पुढचं मी म्हणलं ना की एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे थेरॉटिकल एक्झाम वाईज. जे काही तुम्ही थेरी एक्झाम देणार आहेत ना, तर तिथे ती खूप इम्पॉर्टंट असेल. सो ते स्ट्रक्चर आहेत, तर हे ह्याच्यावरच बेसिस आहेत. ह्याच्यावरच बेसिस आपण वी आर गोइंग टू स्टडी अ ऍक्च्युअल स्ट्रक्चर, 3-dimensional स्ट्रक्चर, 3-dimensional मध्ये ते कसे एक्झिस्ट करतात. ते ह्या फॉर्मल चार्ज वर बेस्ड वी स्टडी सो मेनी ऑर्गॅनिक कन्सेप्ट, ऑर्गॅनिकच्या रिएक्शन, ऑर्गॅनिकचे इफेक्ट. सो ते स्टडी करण्यासाठी हा फॉर्मल चार्ज अगेन युजफुल आहे, त्यामुळे हे येणं गरजेचं आहे. सो होपफुली आतापर्यंत जे काही केलं त्याच्यामध्ये ह्या
दोन्ही गोष्टी क्लिअर असतील सर. सर्वात पहिला वाला एक्झाम्पल एक्सप्लेन करायला पाहिजे. कोणत्या वाला एक्झाम्पल म्हणलीस? पहिलं वाला मध्ये घेतलाय स्टार्टिंगला. C2H4 हे का? हा सर C2. हा सर ओके. सर त्यामध्ये फक्त डाऊट होता की आपण 10 इलेक्ट्रॉन्स मायनस केले कारण 5 बॉन्ड आहेत, म्हणून मग राहिलेले 2 कुठे ऍड केले आपण? हे बघ ना, ही काय लोन पेअर ऍड केली ना. सी पहिलं काय केलं आपण, लोन ऍज अ लोन पेअर ऍड केलं. इथे रेड ने भाग केले बघ एका कार्बनवर, ते ऍज अ लोन पेअर ऍड केले. पण जेव्हा लोन पेअर ऍड करतोय ना आपण, सी जे रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स असतात ना, व्हेनेव्हर यू हॅव अ रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स, ते रिमेनिंग इलेक्ट्रॉन्सचं काय करायचं, तर रिमेनिंग इलेक्ट्रॉन्सला लोन पेअर मध्येच कन्वर्ट करायचं. ठीक आहे, पहिलं काय करायचं, यू हॅव टू फॉर्म अ सिंगल बॉन्ड. ती तर मिनिमम रिक्वायरमेंट आहे ना, दोन आयटम जर आहेत तर त्यांच्यामध्ये एक बॉन्ड असणं तर रिक्वायरमेंट आहे. सो पहिला सिंगल बॉन्ड बनवायचा, त्यानंतर जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, व्हॉट एव्हर इलेक्ट्रॉन्स यू हॅव टू फॉर्म इन लोन पेअर, त्यांना लोन पेअर मध्येच कन्वर्ट करायचे. बट आता लोन पेअर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय झालं पाहिजे, तर अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट झालं पाहिजे. करेक्ट, इथे जर बघितलं तर इथे तर ऑक्टेट कम्प्लीट होतं. येस, 3 बॉन्ड पेअर, 1 लोन पेअर, ऑक्टेट कम्प्लीट झालं. 4 पेअर म्हटल्या की ऑक्टेट कम्प्लीट आहे. बट इफ यू सी धिस सेकंड कार्बन, हा वाला कार्बन, तर इथे काय होत आहे, वी हॅव ओनली 3 बॉन्ड पेअर, ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. सो वेन एव्हर यू हॅव अ ऑक्टेट इनकम्प्लीट सिच्युएशन, ही अशी सिच्युएशन जर असेल तर काय करायचंय तुला, ज्या ज्या लोन पेअर्स आहेत त्यांना काय करायचंय, बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणून काय केलं आपण, ह्या दोन इलेक्ट्रॉन्स जे लोन पेअर ऍज अ लोन पेअर दिले होते ते आपण कन्वर्ट केले इन मल्टिपल बॉन्ड. इथून काय बनतो तुझ्याकडे, मल्टिपल बॉन्ड. सो आपण त्या कार्बन कार्बन मध्ये काय केला, डबल बॉन्ड बनवला. गॉट इट? आणि मग हे इथून हे स्ट्रक्चर आलं. समजलं? हा येस. ओके, सो बाय देन, भेटू आपण उद्या विथ नेक्स्ट पार्ट, न्यू थेरी, VACPR थेरी. सो बाय बाय फॉर नाव. बाय सर, थँक्यू. बाय सर. थँक्यू सर. बाय गाईज. बाय बाय. ओके सार्थक, काय म्हणणं आहे तुझं? आय हॅव अ डब दॅट व्हेन वी हॅव यू वी यूज 6 होल्ड अल्जेब्रिक सम ऑफ द ऑपरेशन ऑफ ऑल आयटम्स इन मल्टिपल चलो. हा तर काय डाऊट आहे तुझा, काय म्हणतोस? फिजिक्स लेक्चर आहे का? येस, फिजिक्स लेक्चर नाही आता. मॅथ्सचं जे काही असेल ते अपडेट अलगेश सर तुम्हाला देतील ग्रुपवर. 6th रूल कधी